नमस्कार आईच्या हेडॉनाक तुमकां सगळ्यांक येवकार. आनी काँग्रेस त्या वटच्यान कितें कितें धुमशेणां घालत आसा, पूण काँग्रेसीन कितलीं धुमशेणां घालीं आनी नाडेपेन्नां केलीं, तरी सरकार जर गडगडटलें जाल्यार तें एकच मनीस करपाक शकता. आनी कर्मधर्म संयोगान म्हणपाक आतां तें सारकें गोंयांत पावलें आनी थंयच्यान आमच्या स्टुडियोक पावलें. गोवा फॉरवर्डाचे मुखेली टावन एन्ड कंट्री प्लॅनींग मिनिस्टर विजय सरदेसाय सर, वेलकम टू द शो. खूब दिसांनी गोंयां पावले आनीक म्हाका दिसता गोंयांक पांय दवरतनाच बरोच गडगड चालू आसा हाची जाणीव जाली. गडगड कितलो आनी पावस कितलो पडटलो? पावसाचे दीस म्हणून असोच प्रश्न विचारता. एक म्हणल्यार गडगड पावसान आसतलोच, सो तातूंत व्हडली नविदाद कांय ना. पूण कितेंय जर जातलें जाल्यार थिंग्स हॅव टू चेंज. 14 मार्च ते 14 जुलय मेरेन नथींग हॅज चेंज फॉर अस टू चेंज. आतां तुवें म्हणलें ते भशेन गोवा फॉरवर्ड सरकार उडोवपाक गोवा फॉरवर्डान रोल खेळचो पडटलो. आतां गोवा फॉरवर्डान 14 मार्चाक ज्या कारणां खातीर सरकार केलो तीं कारणां आनी आज मेरेन कांयच बदल ना. कितेंच अशें चेंज जावंक ना जातूंत वी हॅव टू रिकन्सिडर. काँग्रेस म्हणटा आमचो प्रदेशाध्यक्ष बदल्लो म्हणून ना, काँग्रेसीचो प्रदेशाध्यक्ष बदलप इट इज अ इंटरनल मॅटर ऑफ द काँग्रेस पार्टी, दॅट इज नथींग टू डू विथ अस. हांचो आर्ग्युमेंट आसा की प्रदेशाध्यक्ष होच वॉज द मेजर स्टंबलिंग ब्लॉक इन फॉर्मिंग द गव्हर्नमेंट ऑन 12th मार्च. बट दॅट इज यू हॅव मिस द बस. न्ही वॉट हॅज हॅपन्ड ऑन 12th मार्च कॅनॉट हॅपन अगेन. न्ही यू हॅव मिस द बस ऑन 12th मार्च अँड वी हॅव कम टुगेदर फॉर स्पेसिफीक इश्यूज. आमी जो सरकार केला वो आमी एक कारणा खातीर केला. वो सरकार गोंयकारपणाच्या नांवान आमी स्थापन केलो. गोंयकारपण म्हणल्यार उतर राखपूय बी. उतर म्हणल्यार कागद हें गोंयकार मानता. पर्रीकराक आमी थंयच्यान हांगा हाडलो, ताका आतां मुख्यमंत्री केलो. आनी मुख्यमंत्री करून 3 म्हयन्यान ताजो घात करप खंयचे हें गोंयकारपणान कशें बसता हो पयलो प्रश्न. दुसरो म्हणल्यार आमी जे सिद्धांताचेर सरकार केलो वो सरकार आतां स्ट्रे जाता वो कितें तरी भलतें चूक करता अशें कांय फुडें येवंकूच ना. आमच्या सरकार करचे पयलीं पर्रीकारा बऱ्यान हांव जेन्ना बसलां तेन्ना हांवें ताका सांगिल्लें की सेक्युलरिजम एन्ड कॉम्युनल हार्मनी शूड बी द बॅकबोन ऑफ दीस गव्हर्मेंट, वीच इज द बॅकबोन ऑफ गोंयकारपण. एन्ड आय थिंक पर्रीकारूय बदल्ला, म्हणजे ही अडॉप्टेड गोंयकारपण अँड ही हॅज गॉन अहेड विथ इट. सो ही हॅज एक्सेप्टेड दॅट वी नीड टू गो अहेड विथ दीस इन मायंड. ताजे मागीर आमी खूब गोश्टी ज्यो आमी लोकांक उतर दिल्ले त्यो आमी इम्प्लिमेंट करूंक लागल्या. माड आमी म्हणिल्लो की माड झाड जातलें आनी स्टेट ट्री म्हणून जातलें ना, हें ताणेंय डिक्लेर केल्लें आहा कॉमन मिनिमम प्रोग्रामांत. इट्स अ मॅटर ऑफ टायम दॅट इज अडॉप्टेड ऑफिशियली. थोडे आमचे क्रिस्तांव भावांक दिसता की हांवें जो स्टँड घेतलो, कित्याक हांव एक कॅथलीक कम्युनिटीचे फावराज सदांच स्टँड घेतालो, जो हांवें पॉलिटिकल स्टँड घेतलो वो तांकां दिसलो की एक तांकां तें दुखलें, दे आर हर्ट. तांकां थोड्यांक ते इन्फ्लेट करतात की तांचो हो विश्वासघात म्हूण, पूण जें हर्ट आहा दॅट कॅन ऑलवेज बी सूद्ड एन्ड इट कॅन बी क्युअर्ड. ताजे खातीर आमी एक्शन्स घेतिल्ल्यो आहा. फॉर एग्जाम्पल विड्रॉइंग दॅट सेक्शन्स इन द वेलिंग केस वीच वॉज प्रॉमिस्ड एन्ड वीच वॉज डन विदीन द पिरियड ऑफ टायम दॅट वॉज प्रॉमिस्ड. सो दॅट मिन्स सरकार जें कितें उतर दिलां तें इम्प्लिमेंट करीत आहा. सो सरकाराक सपोर्ट रिकन्सिडर करपाक वो सरकार पर्रीकाराचो घात करपाक आमकां कसलेंच कारण ना हें पयलें. सो वीच मेक्स मी रिपीट वन्स अगेन दॅट नथींग हॅज चेंज्ड. एक गजाल म्हाका सांगात, काँग्रेसींतल्यान सामकी क्लियर बातमी येता की दे हॅव गिवन यू अन ऑफर टू बी द चीफ मिनिस्टर, की तुमी सरकारांतल्यान भायर सरचें, काँग्रेस तुमकां तेको दितलो आनी विजय सरदेसायान मुख्यमंत्री जावचें. गजाल खरी? पळय काँग्रेसीचे आतां गोंयांत 2 AICC सेक्रेटरीज आहात गोंयकार, जे 2 भशेन उलयतात. एकलो सेक्रेटरी असो म्हणटा की आमी माफी मागची लोकां कडेन की आमी सेक्युलर लोकांचो घात केलो आनीक आतां येवन सरकार उडोवचो आनी तांचे बरोबर रावचें. वो एक AICC सेक्रेटरी एक भशेन उलयता.
दुसरो एआयसीसी सेक्रेटरी जो आता प्रदेशाध्यक्ष झाला तो म्हणता की आमच्याकडे उलोपाक पजून जर जाय त्याला आपल्याक दिल्लीक विचारचे पडतले म्हणजे दिल्ली डिसाइड्स नाव इट इज अ इट इज ट्रू दॅट इज द वे द काँग्रेस फंक्शन्स अँड शांताराम नाईक इज अ मॅच्युअर पर्सन ही डज नॉट टॉक इमॅच्युअर स्टफ नाव काँग्रेस हायकमांड हॅड डिसाइडेड बिफोर द इलेक्शन्स नॉट टू हॅव अ महागठबंधन नॉट टू हॅव एनी ट्रक विथ अस अँड दॅट इन 2017 वी आर अनटचेबल्स सो दॅट इज इट इट्स ओवर सो वेन दे हॅव डिसाइडेड वेर इज अ क्वेश्चन ऑफ सेईंग दॅट आमका मुख्यमंत्री करतलो आनी कितें काँग्रेसीच्या लोकल आमदारां कडच्यान किंवा काँग्रेस लेजिस्लेचर पार्टी कडच्यान डू यू हॅव द ऑफर टू बी द चीफ मिनिस्टर आय हॅव ऑफर देर आर सो मेनी म्युच्युअल फ्रेंड्स हू से दॅट तू आयलो जाल्यार आमी तुका चीफ मिनिस्टर करता बट हांव चीफ मिनिस्टर जावपाक म्हाका इतली ताकतीक ना पयलें दुसरें म्हणल्यार हांव घात करून कोणाक चीफ मिनिस्टर जावंक सोदना चीफ मिनिस्टर जर जावपाचो आहा जाल्यार केन्ना जावपाचो आहा तेन्ना जातलो असो कोणाक घात करून हांव चीफ मिनिस्टर जावपाचें म्हाका ताकतीक ना दुसरें म्हणल्यार जेन्ना हे अशे कोण फुलोवन आपयतात हांवूय तितलो पिसो न्ही हो सरकार स्थापन करपाचो मेन मनीसूच हांव सो थंय मुख्यमंत्री जावपाचें म्हजे केन्ना तकलेन नाशिल्लेंच सरकार करतलो आनी हें जें प्रोमीस केलां तें इम्प्लिमेंट करतलें आतां 4 महिने जाले हे 14 तारखेक 4 महिने जातले म्हाका दिसता आमचोय हनीमून पिरियड इज ओवर नाव नाव वी वील हॅव टू इम्प्लिमेंट वील हॅव टू शो बाय एक्शन्स दॅट वी आर डुईंग वॉट वी हॅड प्रोमिस्ड हे आतां जावपाक जाय इंजिन आमचे पयलीं गरम जातले थोडो पिरियड आमकां बेनिफीट ऑफ डाउट तुमी दिला खूब वेगवेगळी इंजिन एकठांय येयल्ली ते खूब जाला तशें जालांय आसूंक शकता पूण एक हे आहा की आतां आमी काम करूंक जाय काँग्रेस एक परपेच्युअल इन्स्टेबिलिटी दाखोवंक सोदता लेटस्ट दे आर ट्राईंग टू एक्च्युली फूल द पीपल ऑफ गोवा दे आर एक तांचो सेक्रेटरी उलयता की सरकार वडोवपाक टू टॉपल द गव्हर्नमेंट वी आर डेस्परेट बट टू फॉर्म अ गव्हर्नमेंट वी आर नॉट डॅट कीन फर्स्ट ऑफ ऑल वॉट टायप ऑफ एन इन्सेंटिव्ह इज दीस फॉर अ पर्सन हू गेट्स इलेक्टेड टू कम आउट अँड टॉपल युअर गव्हर्नमेंट अँड देन टू बी इन लिंबो की ताका ताजी काय अस्थिरता ताणें पळोवप एक म्हणल्यार बेश्टे भायर सरप बेश्टे भायर सरप अशें म्हणून केन्ना जाता म्हणून हांवें तांकां काल एडवायस दिली की पयलीं तुमी म्युन्सिपालिटी बी उडयात आनी मागीर सरकार उडोवपाचें बी चिंतात कित्याक दीस इज अन इमॅच्युअर स्टँड दीस इज नॉट टेकन बाय पॉलिटिशियन्स यू मेड अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टेटमेंट येस्टरडे आमी ती साऊंड बायट यूज केल्या काल I want to go deeper into it because whether it was just a statement or you had any deeper thought behind it. तुवें म्हणलें की सरकार उडोवपाचो प्रश्न खंय आसा काँग्रेसी कडेन अजून पर्यंत ऑल्टरनेट पॉलिटिकल प्लॅनच ना म्हणून सारकें जर प्लॅन आसलो जाल्यार जर एक कन्विन्सिंग प्लॅन आशिल्लो जाल्यार विजय सरदेसाय वूड हॅव थॉट ऑफ एन ऑल्टरनेट पॉलिटिकल एंटिटी एक नितीश कुमारान नॅशनल लेवलाचेर स्टेटमेंट काढला की ऑल्टरनेटीव्ह नरेटीव्ह हो इवॉल्व करा म्हणून डोंट फॉलो द कॉपी बुक स्टायल की तो अशें म्हणटा म्हणून आपूण तशें म्हणटा दॅट नरेटीव डजंट वर्क टुडे पॉलिटिक्स कॅनॉट बी रिएक्शनरी या यू कॅनॉट शुड बी प्रोएक्टिव्ह प्रोएक्टिव्ह सो तुका एक ऑल्टरनेटीव्ह नरेटीव्ह ते जे म्हणसर तू करना यू आर नॉट इन कंटेन्शन काँग्रेस टुडे इज नॉट इन कंटेन्शन फॉर द सोल रिझन दॅट इट इज शोईंग एन एक्ट ऑफ डेस्परेशन पण जेन्ना एक मनीस म्हणटा की आय एम डेस्परेट टू टॉपल द गव्हर्नमेंट इज टॉपलिंग गव्हर्नमेंट नॉट एरोगन्स हें तुज्यान सांगूं येता की आपूण टॉपल करूंक सोदता म्हण आरे टॉपल करता म्हणल्यार कितें न्हू आनी मागीर कितें सांगता तूं की मागीर आमी आमचे सिद्धांताचेर करतले हांचे सिद्धांत कितें तें सगळ्यांक खबर आहा हांचे सिद्धांत कितें तें कोणाकूच खबरूय ना बोथ इट्स फॉर मी अ पर्सन हू हॅज बीन एक्सपिरियन्स वीथ दॅम आय एम कन्फ्यूज अबाउट देर सिद्धांत कित्याक कितें तें कांयच करूंक शकना एटलिस्ट गोंयांत तरी कळत ना अशे सिच्युएशनान तूं सरकार करचो ना तू पॉलिटिकल इनस्टेबिलिटी हाडूंक सोदता आनी तू एक जनरल पिक्चर दाखोवंक सोदता की पळय सरकार जाला आनी खुरीस मोडटात सरकार जाला बीफ बंद जावं हें जालां म्हणजे एक यू आर ट्रायंग टू फियर सायकोसीस फियर सायकोसीस अँड कॉम्युनल डिसहार्मनी तूं हाडून
तू पॉलिटिकल सर्वाइवल तुझे करू पण विजय बाब डोंट यू थिंक दीज आर रियल इश्यूज एंड एज एन ओपोजिशन काँग्रेस इज डूइंग इट्स जॉब बिकॉज तो मागीर बिफाचो मुद्दो आसूं किंवा डेसिक्रेशन असो मुद्दो आसूं दीज आर रियल हॅपनिंग इश्यूज ऑन व्हिच एवरीबॉडी एक्सपेक्ट्स मोर फ्रॉम दिस गव्हर्नमेंट एंड टेल मी वेअर द गव्हर्नमेंट इज फेल्ड सी व्हेन इट कम्स टू डेसिक्रेशन नाउ डेसिक्रेशन अकॉर्डिंग टू मी इज एन ऍक्ट ऑफ टेरर It is an act meant to create communal disharmony. Now, how this has to be tackled? Parrikar gave this to the ATS. In other words, I am saying it is an act of terror. Makar is saying Novida Duleta, but he has already treated it as an act of terror when he gives it to ATS. ATS is supposed to actually look at into act of terrorism. Yes. I am saying that when a person is desecrating a cross and you happen to catch him, you shoot him on the legs. मार तर फार एक लागून नका यू ट्रीट हिम लाईक अ टेररिस्ट नाव दिस इज द स्टँड ऑफ द गव्हर्नमेंट ना हाऊ वी आर रॉंग सो इट इज अ मॅटर ऑफ टाईम टिल द कल्प्रिट इज कॉट सो दॅट इज अ क्वेश्चन ऑफ डिटेक्शन सो एज अ गव्हर्नमेंट इज एनी पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट इंटेंडेड टू हार्म अ पर्टिक्युलर सेक्शन ऑफ सोसायटी ऑर इज इट इंटेंडेड टू हार्म मायनॉरिटीज असे आमचे सरकारान किती केलं ऑन द कॉन्ट्ररी आम्ही आमच्या सरकारान सबका साथ सबका विकास म्हणतो इम्प्लिमेंट करून केला वी हॅव नॉट गॉन बॅक ऑन एनी वर्ड वेन इट कम्स टू बीफ वी हॅव टाईम अँड अगेन सेड वी हॅव इवन सेड आयचो लेटस्ट टू इंडिया टुडे वाच थं म्हणतात ते पर्रीकार्स बीफ पॉलिटिक्स किती तरी हाडला त्यांनी ते म्हणतात बीफ बॅन जाऊचो ना व्ही एच पी बॅन जाऊ शकता म्हण दिस इज नॉट ओनली बीन सेड बाय मी इट हॅज ऑल्सो बीन रिपीटेड बाय द बाय हिम एज हेड ऑफ द गव्हर्नमेंट मे बी आफ्टर अन इंटरवल ऑफ टाईम So which goes to say that we are consistent in, as a matter of policy, we are consistent in trying to actually give justice to all sections of society. Now Congress can play it up because they have no other issue to play up. They are lost, including in the case of Atanjaya, Rajya Sabha, Atanjaya. Most of it is an act of desperation. See, you are left with no options. That your candidate... Tanka dista ki... तुमच्या ट्रेजररक वरून जर काँग्रेसीचो किंवा ओपोजिशन अलायन्साचो जर कॅन्डिडेट केलो राज्यसभेचो जाल्यार तू खंय तरी मातसो विरघळटलो आणि मातसो तांचे मदीं मिक्स जातलो म्हजो ट्रेजरर हय म्हजे पार्टीचो एक व्हडलो खांबो हय म्हजो ट्रेजरर ओपोजिशनाच्या अलायन्साचो कॅन्डिडेट कसो जातलो काय जाणां दिसता की तू तांचोच म्हणून तू तांचोच म्हणटा ते कसे जाऊ शकता ते आमीग ना 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 आमीग पळय आमीगाक दोन ना घात केला मरे तुम्ही Over a period of 10 years, I'm suffering this thing from you. Directly for 5 years, you have always backstabbed me. So, what makes you feel that I'm supposed to be taken for granted? Or that treasurer of our party? Nobody spoke to you regarding Suraj Lotlikar. Suraj Lotlikar is very much in our party. Suraj Lotlikar is part of our political affairs committee. He has to collect money if anybody is giving the money to us. At the moment, we have not collected any money much. But the time I allow, if we are going to expand, we need money. Correct. And he is going to be the person who is going to do it. So, there is no question of we having changed our tech. Now, Congress, the supposed... Preliminary talks sudha zalnat Congressi barabar. I have consistently held ki ami sarkara barabar raha. Ek. दुसरे म्हणल्यार आम्ही एक रिजनल पार्टी आमकां रिजनल एस्पिरेशन आसा आमी राज्यसभेन थंय वचून आमकां कांय व्हडलो फायदो जावचो ना आमी केन्नाचो विचार करूंक ना आनी विचार केल्लो जाल्यार वी वूड हॅव मेड इट प्रिकंडिशन टू अवर सपोर्ट सो आतां एज एन आफ्टर थॉट वी कॅनॉट ब्रिंग अबाउट न्यू डिमांड टू द गव्हर्नमेंट इफ यू गो टू सी वॉट एवर वी हॅव मोस्ट ऑफ द थिंग्स विच वी हॅव डिमांडेड ऑर विच वी हॅव मेड एज अ have been fulfilled by the government. Issues like jenna maad tan zale olle facebook aje aale maadaje tan zale ta tanaje jaad padte na tanna facebook is gone silent so selectively we are also been targeted generally kite asa generally facebook aje no facebook aje ek tar negative zale dusre ma facebook aje active aspi don mahatvachi party ek bjp ani dusri goa forward ना एक आप आशिल्ली आप आपाचे जे एलिमेंट्स आहा ते आज
दे आर बीइंग यूज्ड बाय द कांग्रेस ना पण आज बीजेपी जे आज बीजेपी ची सोशल मीडिया वी जितली वेहेमेंटली ते इलेक्शन पहिली हे करताले ते आज फेसबुकार कित्याक दिसना तांक कित्याक डिस्कम्फर्ट फील जाता दिस जाता जायना ना ना म्हाका दिसना तांक कसलो डिस्कम्फर्ट रे अरे 12 जण एमएलए घेऊन तांचो राज्यसभेचो एमपी जाता मरे कसलो डिस्कम्फर्ट पण तुम्ही दोन मिनिस्ट्रींचे दोले तांका ना खंयचे रे तांचो सरकार मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मरे तांच्या हातान सरकार आहा तांकां आमी सरकारान हाडले हे जे डिस्कम्फर्ट म्हणटा जाता पळय डिस्कम्फर्ट जाता पडल्या तांकां जिकून आयल्या आनी जे पार्टीचे खरे कार्यकर्ते आहा पळय तांकां डिस्कम्फर्ट ना पडल्या तांकां परतें इलेसांव जाय खूब जाण जे आतां हें कितें नाटकां करूंक भोंवतात पळय तांकां इलेसांव परतें जाल्लें जाय तांकां हें नाका कितें तांकां गव्हर्मेंट टॉपल करून नवो ऑल्टरनेट गव्हर्मेंट नाका तांकां इलेसांव जाय ते बीजेपीनूय आसतले भारतीय जनता पार्टीचो एक सामान्य कार्यकर्तो आज जी ही अलायन्स झाल्या ताका लागून एक डिस्कम्फर्टा भितर आसतलो डिस्कम्फर्टान भितर तो जर सामान्य कार्यकर्तो खरो जर मनान तो कार्यकर्तो आहा ताका बरें दिसपाक जाय की विदाउट सॅक्रिफायसींग दे आर आयडियल्स दे हॅव हॅड टू दे हॅव गॉट अ चान्स टू फॉर्म अ गव्हर्मेंट वी हॅव गिवन देम अ गव्हर्मेंट मरे वेन विजिबली दे डीड नॉट हॅव अ चान्स सेकंडली दे आर बींग लेड द गव्हर्मेंट इज बींग लेड बाय अ पर्सन हू हॅज ब्रॉट अप देअर पार्टी फ्रॉम नोवेर टू समवेर सो त्याच मनशाक परतो मुख्यमंत्री जावपाक चान्स दिला सो तांकां असो होप कित्याक दिसता की फाल्यां होच मनीस आमकां परतो फुडें वयर काडटलो आनीक आनीक आर्ग्युमेंट आसा की फाल्यां समजा कोणें ऑल्टरनेट गव्हर्मेंट फॉर्म करपाचो प्रयत्न जरी केलो जाल्यार केंद्राक इतली पावरफूल सत्ता आशिल्ल्यान आनी कोणाकच गव्हर्मेंट फॉर्म करपाक दिवचे नात इधर यू वील पूट द असेंब्ली इन सस्पेंडेड एनिमेशन ऑर यू वील पूट प्रेजिडेंट्स रूल ऑर इवेंच्युअली यू वील सगळ्यांक बेजार हाड हाडून सारके जाम करून मागीर लास्ट डिझॉल्व करतले असो एक हे आसा इज दॅट थिंग प्लेइंग इन युअर मायंड असो खंय आसा जनरल इवन काँग्रेसीतली कांय जाण उलयतात दिल्लीचे कांय तुगेले पत्रकार उलयतात की बेसिकली बीजेपी वील नॉट अलाव टू फॉर्म एनी बडी एन ऑल्टरनेट गव्हर्नमेंट रादर दे वूड गो फॉर डिझोल्युशन ऑर दे वील गो फॉर प्रेसिडेंट्स रूल म्हणून हे बी तुमच्या तकल्या भितर आसा की फादर तुम्ही वॉज दीस द रिझन दॅट द काँग्रेस डीड नॉट स्टेक क्लेम फ्रॉम द गव्हर्नमेंट वॉज दीस द रिझन अशें आसपाक शकना ना अशें जर आसा देन यू नो दीस इज द this is actually accentuating this is an example of the confusion that actually has taken over the party poi ek strong sarkar jena kendran asta tenna sakal tanjo ek prabhav padtach ya congress party astane astale barabar te koni asu governor would be seen to be pro center all these things are used to happen barabar nothing is navin kai na nave kai no 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 hoy tu dar jagattalo tu e opposition bare mon ek paro ओपोजिशन म्हणून तुम्ही काढून उघडू येता हे आम्ही केल्ले आहात बरोबर काँग्रेस पार्टी फील्स इट इज अ नॅचरल पार्टी ऑफ गव्हर्नन्स की सरकार म्हणटा तो ताणीच बसूंक जाय दुसरो कोण बसता तेन्ना कितें तरी ते दे आर अनकम्फर्टेबल विथ द होल अशें कशें सांगूंक शकता आमी 5 वर्सां सारके चिंतून इंडिपेंडंट ओपोजिशनांत बसले आमी केन्नाच आमी चिंतूंक ना की हांव पार्टी रुलिंगांत येतलो म्हणून आतांय बी जर अशें कितें जालें आनी ओपोजिशनांत बसचें पडलें हांव तयार आहा बिकॉज जेन्ना आमी 4 सीट घालतात आनी असेंब्ली इलेक्शनाक वता आमी केन्नाच खंयचे स्वप्नान चिंतना की 4 सीट घालून आमी सरकारान एक मेजर पार्टनर म्हूण आसतले म्हूण वी कूड नॉट इवन थिंक ऑफ इट नाव सरकमस्टन्स इज सो इवॉल्व एस्पेशली बिकॉज ऑफ द काँग्रेस पार्टीज एलर्जी टू मी दॅट वी हॅड टू डू दीस अँड वी हॅव नॉट सी इट इज अ पॉझिटीव कॉम्प्रोमायज वी हॅव डन हो पॉझिटीव कॉम्प्रोमायजा खातीर गोंयाक फायदो जातलो कित्याक हांव परतें रिपीट करूंक सोदतां की जे लोकांक हर्ट जाल्या जे लोकांक जांचें एलायनेशन जालां दे शूड नॉट फील एनीथींग एट ऑल वी आर द पीपल दे आर पीपल इन द गव्हर्नमेंट एक गजाल म्हाका सांगात की तुमी म्हळ्यार की आमी 4 जागे कॉन्टेस्ट केले 3 जिकले फाल्यां समजा आतां हनीमून पिरियड ऑलमोस्ट सोंपला आनी कामां लागचीं पडटलीं सो पार्टीचेय कामां लागची पडटा सुरजाकय कामां लागची पडटले फाल्यां गोवा फॉरवर्ड बिकॉज यू स्पोक अबावट ऑल्टरनेट नरेटीव ना फाटली इलेक्शनाक जर कोणें ऑल्टरनेट नरेटीव सेट केलें जाल्यार तें तुमी केलें लेट अस बी व्हेरी फ्रँक अबावट इट काँग्रेसीन ऑल्टरनेट नरेटीव बी कांय हें जालें ना बट एज अ ऑल्टरनेट फोर्स
खुबसे लोग बरोबर रावले बट नरेटिव जका सेट केले तुम्ही इट वॉज वन वॉज बीजेपीज नरेटिव वन वॉज युअर नरेटिव वेरी फ्रँकली आज ही दोन्ही नरेटिव एकाच कडेन असा बट अल्टिमेटली दॅट कॅनॉट बी अ स्टेट ऑफ परमनन्स येस अशी परिस्थिती भितर तुम्ही बीजेपीच्या मतदारसंघा भितर विस्ताराचे काम सुरू करतले काय यू विल वेट टिल 2019 लोकसभा इलेक्शन ऑर देअर आफ्टर टू टेक युअर कॉल हनीमून पीरियड इज ओवर एज फार एज गव्हर्नमेंट फॉर्मेशन इज कन्सर्न पॉलिटिकल पार्टीज देर इज अ चर्निंग हॅपनिंग कांग्रेस पार्टी हॅज रिप्लेस्ड इट्स प्रेसिडेंट देर इज अ न्यू प्रेसिडेंट इन प्लेस देर द बीजेपी प्रेसिडेंट इज बिकमिंग अ एम पी दे मे आयदर कंटिन्यू विथ हिम ऑर वट एवर दॅट इज देअर सिस्टम वी ऑल्सो हॅव टू नाव बकल अप अँड वी हॅव टू नाव गेट रेडी टू ऑर्गनायज अवर पार्टी सो आम्ही आता 12 तारखेक म्हणल्यार परां आमी आमची पॉलिटिकल अफेअर्स कमिटी आणि स्टेट एक्झिक्युटिव्ह मेळटा तातूंत वी आर ऑल्सो इंटेंडींग टू सिरियसली डिसायड अँड टेक स्टेप्स ऑन ऑर्गनायझेशनल मॅटर्स आता आमी पळयतना अशें पळयतात की मतदारसंघ पळोवचे परस मनीस पळोवपाचो वी सी अ पर्टिक्युलर पर्सन अँड प्रोमोट हीम अशेंच आमी केल्लें आहा वेन आय वॉज आस्किंग फॉर सियोली अँड सालिगांव लोकांनी म्हाका पिशान काडिल्लो हो आनी खंय वता काय म्हणून साश्टीचो थंय वता कसो काय आनी काँग्रेसीचो एक सटन सॅक्शन वॉज विलींग टू कन्सीड दीस सीट्स फॉर अस बिकॉज दे फेल्ट दॅट इन एनी केस दे आर गोइंग टू लूज दोज सीट्स सो हाका वचून थंय पडूं न्ही आनी हांव तर थंय बिझी उरलो जाल्यार हांव चुकून हांगाय हांवूय पडलो जाल्यार तांचे सोमतोच काटो काडलो अशें ते चिंत्ताले बट वी सक्सिडेड बिकॉज वी सॉ इंडिविज्युअल्स एन्ड प्रोमोटेड देम नाव इफ वी अवर पार्टी वी बिलीव अँड आय स्ट्रॉंगली बिलीव दॅट आय एम द वॉयस ऑफ गोवा अँड इफ पीपल हॅव फेथ इन मी बाय द एक्शन्स वीच आय एम गोईंग टू शो एज एज अ मिनिस्टर इन द गव्हर्नमेंट अँड इफ पीपल कम टू मी आय वील प्रोमोट म्हजो एकच प्रश्न फाल्यां जर एक विनोद पालयेकार तुमकां कुडचड्यार मेळ्ळो किंवां फाल्यां जर एक विनोद पालयेकार तुमकां आनीक खंयचे तरी बीजेपीचे हातूंत भितर मेळ्ळो साखळे मेळ्ळो जाल्यार गोवा फॉरवर्ड काम सुरू करतले मेळो न्ही मरे पळय मेळटकर विचार करूया आनी यू डोंट वॉन्ट टू कमीट आय डोंट वॉन्ट टू कमीट बिकॉज मेळून इट्स हायपोथेटिकल सिच्युएशन कॅनॉट बी यूज टू डिस्टर्ब समथींग दॅट इज गोईंग ऑन एट द मोमेंट वी ऑल्सो हॅव हे की काँग्रेस पार्टीची जिकल्या इज बिकॉज ऑफ द रिझल्ट ऑफ अ नरेटिव्ह सेट बाय अस एब्सोल्युटली नाव दोज पीपल हू हॅव वन why do you think that they have won it is because we didn't field a candidate there but so why we don't target the congress my point is very simple you and bjp are not natural allies yes so jena tumhi natural allies nat only for the sake of alliance and only for the sake of governance do you are you ready to hold back on the expansion of your party no I am telling you another thing nda is the biggest political alliance seen in the history of India. It has got 33 parties. Including Goa Forward today. Including Goa Forward. And there are many people who are seen to be not natural allies. Like perhaps the Shiv Sena in Maharashtra. So there are allies in the Northeast who are that way not natural allies of the BJP, yet are part of the NDA. Because they see that the dream of creating a new India. New India is a new narrative. That they want to associate with this dream. Then I would ask we you a are different also part question. Of it. Then I will ask you a different question. Then if both these narratives can survive, sustain and prosper together. Yes, they can. Then can there be a strategy where BJP goes ahead with its own narrative in its own areas. Yes. And you go ahead with your own narrative in basically these typical Congress ruled areas. Karan tumhich mhanle tumchi narrative acher Congress chi seats aile mhanun that makes me feel tomorrow, why not tomorrow can that be a political strategy je Vijay Sardesai aste Congress chi matdar sang Congress chi hatatlan kadpak jagatta ani BJP is protecting its own turf to maintain its numbers. Can that be a strategy? Could be why not. Eventually we are part of an alliance. We have to grow and we have to sustain and we have to live together. Tomorrow, because of a type of a candidate who is a secular candidate, who is seen to be a candidate who could qualify in the Congress, but who would not get the Congress ticket because he does not have a political lineage
or does not have the type of money that you require for a Congress ticket, that person comes to me and I promote him. And I show action in the next 5 years, wherein the common man is helped because of that person. Can I safely assume that you are looking at this alliance beyond 5 years? No, that is what I hope for. You hope for? I hope for. But at the same time, I am once again repeating that I will not compromise on the core ideals of my party. You hope for a Goa Forward BJP alliance beyond 5 years? Of course. Why not? But basic thing is that we will not compromise anywhere on the core ideals of Goinkar Pani. Ye three G's mun aha ta jar ami kaslaj compromise karcha na sagla desh bhakti bhakti sagle aha amkai bhi ami te deshache hisse, but does not mean we will compromise with this three factors. My last question to you, tumhi mhanle ki ami individual poletat ane tya pramane kaam suru kartat mhanun. एक गजल कशी असता की ज्यांना तीन आमदार असतात त्यांना दिस बिकम्स अ व्हेरी नाईस स्ट्रॅटेजी, पण फाले जर आमदार 10 झाले किंवा 12 झाले आणि जर मिअरली इंडिव्हिज्युअल्स पळून जर तुम्ही राजकारण करपा लागले तर असं भय दिसना जी काँग्रेसीची गत झाली तीच 10 वर्षांनी गोवा फॉरवर्डची गत जातले म्हणून, कारण इंडिव्हिज्युअल बेस राजकारण करप विच इज नॉट आयडियोलॉजी बेस्ड इव्हेंच्युअली लीड्स टू मल्टिपल पॉवर सेंटर्स अँड इट बिकम्स अ कोलिशन ऑफ इंटरेस्ट रादर देन अ पॉलिटिकल पार्टी. सी वी आर क्रिएटिंग अ न्यू मॉडल फॉर गोवा. द मॉडल इज बेस्ड ऑन वॉट वी ट्राय टू डू इन फातोर्डा विच सक्सिडेड. लोक आमच्या बरोबर आहा. ह्या दिसांनी तो पळून गेलो जाल्यार गोवा फॉरवर्ड म्हणटे खूप कडेन फुडें येता. पंचायतीचे जर हांव फुडें गेल्लो आनी फोटो काडपाक जर राविल्लो जाल्यार साश्टीचे सगळेच म्हजे बरोबर फोटो काडपाक तयार आसले. बट आय हॅव स्टेड अवे फ्रॉम दॅट. बरं केलं. कित्याक तातूंत फोटो नाका एलर्जी जाता आशिल्ले. हय ना, तातूंत अशें दिसता की दीस इज ओन्ली फॉर द सेक ऑफ द फोटो. बेटर दॅन दॅट इज टू डू वर्क देर आनी जें एग्जॅक्ट तुवें लोकांक प्रोमीस केलां तें तूं इम्प्लिमेंट करून दाखयता. आतां एग्रीकल्चरान तुवें पळयलें जाल्यार कितेंय जावं इंडिविज्युअल बेस्ड ऑर आयडियोलॉजी बेस्ड. हा, इट वील हॅव टू बी अ मिक्स. पण आयडियोलॉजी घेऊन जेव्हा तू वता गोयात सगळे एकमेकांक वळखतात. आम आदमी पार्टीची आयडियोलॉजी सामकी पॉवरफूल आसली. करप्शन इज अ बीग नरेटिव्ह इन इंडिया. ताजे उतर घेऊन ते हांगा आयले. पण लोक कसले घेऊन गेले जे इलेक्शन जिंकूंक शकना. सो इलेक्शन जिंकपाकूय तातूंत एक कितें आर्ट आसता. ती आर्ट इलेक्शन जिंकूंक शकता ते मनशाक क्रेडिबिलिटी आसपाक जाय. गोयांत क्रेडिबिलिटी आशिल्ले मनीस आनी गोंय गोंयकार गोंयकारपणाची आयडियोलॉजी घेवन फुडें वचपी मनीस म्हाका दिसता इलेक्शन जिंकूंक शकतले. आनी तांकां आमी त्याच कॉम्बिनेशनाक पळोवन तुमी विस्तार करतले. विजय बाब, प्लेजर टॉकिंग टू यू.